लखीमपुर खीरी में हुए हादसे के विरोध में महाविकास अघाड़ी की ओर से बंद रखा गया था, जिस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि बंद की पूरी तरह धज्जिया उड़ गई है, उसे विदर्भ की जनता की ओर से कुछ भी प्रतिसाद नहीं मिला। सोमवार को आयोजित एक पत्रकार परिषद में वे बोल रहे थे। लखीमपुर खीरी में हुए हादसे के विरोध में महाविकास अघाड़ी की ओर से महाराष्ट्र बंद की घोषणा की गई थी, जिसके चलते सोमवार को महाविकास अघाड़ी की पार्टियों की ओर से राज्य में जगह जगह पर आंदोलन किया गया। हालांकि इस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व ऊर्जा मंत्री बावनकुए ने कहा कि विदर्भ और महाराष्ट्र की जनता ने इस बंद को समर्थन नहीं दिया है। इस बंद की पूरी तरह धज्जिया उड़ने की बात उन्होंने कही। महाविकास आघाडीचा बंद हा फसला आहे, फज्जा उडालेला आहे। विदर्भाच्या जनतेने बंदला पाठिंबा दिला नाही, विदर्भाच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने दोन वर्षात कोणतीही मदत केली नाही, उलट विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ, सर्व वैधानिक मंडळ बंद पाडले गेले। आणि अजित पवारांनी विधानसभेत असं म्हटलं, 12 आमदार द्या, विदर्भ वैधानिक मंडळ घेऊन जा, इतका मगरूरीपणा केला। इस अवसर पर ग्रामीण चुनाव को लेकर उन्होंने कहा कि महाविकास अघाड़ी सरकार ने सत्ता का उपयोग करके ये चुनाव जीते हैं। साथ ही कहा कि इन चुनाव में उन्होंने पैसों का गैर इस्तेमाल कर ये चुनाव जीतने का प्रयास किया है, लेकिन जनता उनके साथ नहीं है। उड़ाला 4 पैकी 1 जगह गेली, 4 होत्या, 5-9 पंचायत समिति आल, 4 वाढल्या, 1 जागा गेली, तेही एबी पॉम 10 मिनिटांनी उशिरा पोहोचला म्हणून, पण सत्ता आणि पैशाचा प्रचंड म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रचंड वापर, सत्तेचा पूर्ण प्रचंड पैशाचा वापर, एका एका जिल्हा परिषदला 1-1 कोटी रुपये, 1.5-1.5 कोटी रुपये, ठीक आहे। मी याची आज आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पुरावा देऊ शकत नाही, पण तुम्ही ग्रामीणमध्ये जाऊन बघा। परवा कामठी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 5-5 हजार एका एका मेंबरला 5-5 हजार रुपये, म्हणजे सत्ता आणि पैशाचा अमाप वापर करून या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला, पण जनता याच्या पाठीची नाहीये। सोमवार को अनिल देशमुख के घर फिर सीबीआई आधम की। इस पर बावनकुए ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि सीबीआई का काम सीबीआई करेगी, लेकिन अगर कोई गलती नहीं की है तो छुपने की जरूरत क्या है, ऐसा उन्होंने सवाल खड़ा किया। ऐसा है, सीबीआई का काम सीबीआई करते है, जी मामला का माहिती नहीं है, पण ती आजच प्रक्रिया सुरू नहीं है। अनिल देशमुखाची प्रक्रिया मागच्या 3 महिन्यापासून सुरू आहे, 3-4 महिन्यापासून। मला सांगा मग, तुम्हाला जर काहीच तुम्ही केलं नाही आहे, पडता कशाला, तुम्हाला कशालाही वेळ येत आहे सीबीआय धाडे मारण्याची, तुम्ही जा ना समोर। माझं काय म्हणणं आहे, करणारे डर कशाला, जसं मी म्हटलं, मी 5 वर्ष मंत्री होतो ऊर्जा खात्याचा, एक्साईज मंत्री होतो, आमच्या कारण चौकशी, आम्ही तर म्हणतो ना आम्ही चौकशा करा, तुमचं सरकार आहे, तुमच्याकडे अँटी करप्शन आहे, तुमच्याकडे पोलीस आहे, सीआयडी आहे, करना इन्क्वायरी, आम्ही फेस करायला तयार आहे। तुम्ही पडता का, आणि पडता म्हणूनच तुमच्याकडे कोणी येत आहे ना, तुम्ही जर फेस केलं असतं तर ठीक आहे, एखाद्या वेळी आली नसते, पडता आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लोक तुमच्या मग धावत आहेत। इस दौरान उन्होंने ये भी सवाल खड़ा किया कि क्या महाविकास अघाड़ी सरकार को सुप्रीम कोर्ट पर भरोसा नहीं है। अब देखने वाली बात ये है कि लखीमपुर मामले में आने वाले दिनों में क्या होगा। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।